शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र कृषी विभाग। संगीता मारुती डाके। आज आपण पाहणार आहोत PMFME अर्थात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना। या योजनेतून मसाला उद्योग सुरू करून यशस्वीरित्या त्या व्यवसायाला चालवणाऱ्या संगीता मारुती डाके, दत्तवाडी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर यांचा प्रवास। त्यांनी रान मेवा या नावाखाली मार्केटिंग करून विविध पदार्थ लोकल तसेच देशभरात अमेझॉन सारख्या ऑनलाईन वितरण प्रणालीचा वापर करून पाठवले आहेत। ग्राहकांचा उदंड असा प्रतिसाद मिळाल्यानं अमेझॉनवर मसाला तसेच खपली गव्हाची मोठ्या प्रमाणावर विक्री होते। यासाठी त्यांनी सुरुवातीला PMFME योजनेमार्फत मदत मिळवली। PMFME ही केंद्र पुरस्कृत योजना आहे। यामध्ये केंद्र आणि राज्य निधी हा 60-40 या प्रमाणात आहे। एक जिल्हा एक उत्पादन ठरवणार व त्याप्रमाणे त्या उद्योगांना लाभ मिळणार असं या योजनेचं स्वरूप असणार आहे। सूक्ष्म उद्योगाची क्षमता वाढविणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे। मायक्रो फूड प्रोसेसिंग उद्योग बचत गट आणि सहकारी संस्थांकडून पतपुरवठा करण्याची क्षमता वाढवण्यास सक्षम करणे, ब्रँडिंग आणि जाहिरात बळकट करून एकत्रित पुरवठा साखळ्यांसह समाकलित करा, 2,00,000 उपक्रमांचे औपचारिक फ्रेमवर्क हस्तांतरण समर्थन देणे, प्रक्रिया सुविधा प्रयोगशाळेच्या समभागांचे जतन करणे, अन्न प्रक्रिया क्षेत्रात संस्थांचे संशोधन प्रशिक्षण मजबूत करणे, व्यावसायिक तांत्रिक समर्थनासाठी एंटरप्राइज मध्ये प्रवेश वाढवणे। या योजनेमध्ये खालील उत्पादने येतात। नाशिवंत कृषी उत्पादने, तृणधान्य आधारित उत्पादने, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, मध। आणि मसाला हा पारंपरिक पद्धतीने आम्ही घरी चुलीवर भाजून तयार करतो आणि तो मसाला खूप उत्कृष्ट छान बनवण्यासाठी आम्ही सेंद्रिय पद्धतीने मिरची पिकवतो, हळद पिकवतो आणि आलं लसूण कांदा सर्व वस्तू आम्ही घरीच पिकवतो आणि यातूनच आम्ही जेवढा चांगले चांगलं उत्पादन देता येईल त्यासाठी खूप प्रयत्न करत आहोत आणि परिसरातील महिला यासाठी खूप छान प्रतिसाद देत आहेत। आम्ही विक्रीसाठी रान मेवा हा ब्रँड तयार केलेला आहे। तसेच आम्ही रान मेवा या ब्रँड खाली गहू सुद्धा विकत आहोत। हा पारंपरिक पद्धतीचा जुना गहू खपली गहू आहे आणि तो सुद्धा आम्ही विकत आहोत। मसाला उद्योग सुरू करण्यासाठी जेव्हा आम्ही सर्व महिलांनी एकत्र येऊन सुरुवात केली त्यावेळेस आम्हाला कृषी विभागामार्फत आत्मा अंतर्गत प्रशिक्षण मिळालं आणि प्रशिक्षण मिळाल्यानंतर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी पैशाचा प्रश्न उभा राहिला। त्यावेळेस आम्ही पंतप्रधान सूक्ष्म खाद्यान्न योजनेमध्ये अर्ज केला आणि तो आमचा अर्ज मंजूर झाला आणि आम्हाला पंतप्रधान सूक्ष्म खाद्यान्न योजनेतून पैसे सुद्धा मिळाले आणि त्यातून हा व्यवसाय आम्ही अगदी व्यवस्थितरित्या सुरळीत चालू केलेला आहे। या योजनेमध्ये आपला जो जिल्हा आहे PMFE असे ह्या योजनेचा शॉर्ट फॉर्म आहे। या योजनेमध्ये साधारणपणे गटासाठी 1 कोटी पर्यंत प्रोजेक्ट कॉस्ट आणि 35% प्रमाणे अनुदान 35,00,000 रुपये आपण देऊ शकतो आणि शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभासाठी साधारणपणे 30-35 लाख रुपये प्रोजेक्ट कॉस्ट आणि त्यापैकी आपण 35% जास्तीत जास्त 10,00,000 रुपयापर्यंत या योजनेमध्ये अनुदान देऊ शकतो। आपला जिल्हा जो आहे तो नगर जिल्हा हा वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट अंतर्गत फक्त दुधाच्या प्रक्रियेवर करण्यासाठी आहे। परंतु जे उद्योग 1 वर्षापेक्षा जास्त जुने झाले आहेत परंतु काही कोरोनाच्या काळामध्ये किंवा इतर काही आर्थिक अडचणीमुळे डबघाई झालेले आहेत अशा सुद्धा आपण या उद्योगामध्ये आपण या योजनेमध्ये लाभ देऊ शकतो। या योजनेअंतर्गत नवीन उद्योग एक जिल्हा एक उत्पादन यासाठी अनुदान दिले जाते। सामाजिक पायाभूत सुविधा व विपणन ब्रँडिंग उत्पादन याकरिता अनुदान देय असेल।
अस्तित्वातील सूक्ष्म प्रक्रिया उद्योगांचे आधुनिकीकरण करण्यासाठी या योजनेअंतर्गत अनुदान दिले जाईल. या योजनेअंतर्गत वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजक यांना अनुदान दिले जाईल. या योजनेअंतर्गत स्वयंसहायता गट यांना देखील अनुदान देय असेल. तसेच शेतकरी उत्पादक गट किंवा सहकारी संस्था यांनाही अनुदान देय असणार आहे. संगीता डाके यांनी ते तयार करत असलेल्या प्रॉडक्टची गुणवत्ता उच्च दर्जाची ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. डोमेस्टिक मार्केटला आपल्या प्रॉडक्टला चांगली मागणी होती, पण आम्हाला असं वाटलं की ऑनलाईन जर आपण विक्री चालू केली तर देशभरात आपला माल जाऊ शकतो, चांगल्या पद्धतीने विक्री होऊ शकते. त्यासाठी आम्ही मग ॲमेझॉनवरती विक्री चालू केली आणि सोशल मीडियावरती बाहेरच्या देशांमधून पण इन्क्वायरी आली होती. त्यामुळे आम्ही पुढचा विचार करून इम्पोर्ट एक्सपोर्टचा लायसन्स काढलेला आहे आणि एक वर्षभरात आम्ही ते पण सुरू करणार आहोत. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले उत्पन्न जर वेळेत बाजारपेठेपर्यंत पोहोचले नाही तर ते खराब होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. ही गोष्ट जर आपल्याला थांबवायची असेल तर प्रोसेसिंग प्लांट मोठ्या प्रमाणावर वाढवणं गरजेचं आहे. यासाठी PMFME यासारख्या योजनांचा आपण फायदा करून उद्योगांचे जाळे निर्माण करणे गरजेचं आहे. पुढील प्रवासासाठी संगीता मारुती डाके यांना कृषी विभागाकडून मनपूर्वक शुभेच्छा. शेतकऱ्यांच्या सेवार्थ शेती विभाग महाराष्ट्र राज्य.